प्रत्येक महिलाचा आदर व सन्मान करणे गरजेचे. डॉक्टर सौ सीमा टिक्के, राजमाता जिजाऊ महिला मंडळाकडून कार्यक्रमाचे आयोजन. जागतिक महिला दिन केवळ एक दिवस साजरा न करता वर्षभर प्रत्येक नागरिकांनी, प्रत्येक महिलेने आपल्या स्मरणात महिला दिन साजरा करणे गरजेचे असून, प्रत्येक कर्तव्यगार पुरुषाच्या पाठीमागे महिला सक्षमपणे उभे असून त्या महिलेचा आदर व सन्मान करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन डॉक्टर सौ सीमा टिक्के यांनी केले. त्या राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांनी आयोजित केलेल्या जागतिक महिला दिन कार्यक्रमाच्या ठिकाणी प्रमुख पाहुण्या म्हणून बोलत होत्या. कार्यक्रमाच्या प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी निकम यांनी केले तर स्वागत तेजस्विनी जाधव यांनी केले. प्रास्ताविक अनुराधा नलवडे यांनी केले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ सुलोचना माने या होत्या. पुढे बोलताना डॉक्टर सीमा टिक्के म्हणाल्या, आजच्या महिला सर्व क्षेत्रामध्ये कार्यरत असून सर्व महिलांना प्रोत्साहन देणे गरजेचे आहे. प्रत्येक महिला वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत, त्या क्षेत्रामध्ये सर्वांना मदत करणे गरजेचे असून सर्वांना संघटित करून एकत्र राहून पुढे जाणे गरजेचे असल्याचे सांगितले. एकच दिवस असा असू नये की जेव्हा आपण महिला दिन साजरा करावा, तर प्रत्येक दिवसच आपण प्रत्येक क्षण हा आपण महिला दिन म्हणून किंवा महिलांसाठी म्हणून साजरा करायला पाहिजे. तर ते कधी शक्य आहे, ज्या वेळेला आपण सगळ्या महिला एकत्र येऊ, संघटित होऊ आणि प्रत्येक जण दुसऱ्या महिलेला रिस्पेक्ट करू, एकमेकांच्या बद्दल माहिती करून घेऊ आणि दुसऱ्यांना आपल्याला जी माहिती आहे त्याच्याबद्दल सांगू, एकमेकाबद्दल आदर असेल आपल्यामध्ये. कारण बरेचदा असं होतं, मगाशी एका काकीने सांगितलं की महिलाच महिलाच्या विरोधी असते घरामध्ये वगैरे, असं म्हणजे बरेचदा होतं. त्याच्यामध्ये काही चुकीचं नाही, कारण पूर्वीपासून ही जी परंपरा चालू आहे त्याच्यामध्ये असं होत आलेलं आहे. पण तीच जर प्रथा आपल्याला मोडायची असेल आणि प्रत्येक दिवसच जर आपल्याला महिला दिन म्हणून साजरा करायचा असेल, त्या सुरक्षिततेमध्ये आणि त्या संपन्नतेमध्ये, त्या सन्मानाने, तर हे आपण करू शकतो का? तर करू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला पण थोडंसं काहीतरी काम करणं गरजेचं आहे. बरोबर, तुम्हाला कुठलीही एक गोष्ट मिळवायची असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काहीतरी स्पेंड करावं लागतं, काहीतरी खर्च करावा लागतो. तसंच आपण जर प्रत्येक दिवस, प्रत्येक वेळी, प्रत्येक ठिकाणी स्त्रियांना सन्मान मिळवून द्यायचा असेल आणि सुरक्षितपणे आणि ताठमानेनं जर प्रत्येक दिवस आपण महिलांच्यासाठी चांगला यावा अशी अपेक्षा करत असेल, तर आपण काहीतरी करायला पाहिजे. तर ती सुरुवात आपण असं म्हणतो की गव्हर्नमेंटनी हे द्यायला पाहिजे, आरक्षण द्यायला पाहिजे किंवा कुणी काय द्यायला पाहिजे, तर त्या सगळ्या गोष्टींपेक्षा मला असं वाटते की आपण स्वतः काय करू शकतो. कारण कुठलाही चेंज जर, कुठलाही बदल जर घडवायचा असेल, तर ती सुरुवात आपण दुसऱ्यांपासून न करता स्वतःपासून करावी असं मला वाटतं. तर त्याच्यामध्ये महिलांचाच मोठा सहभाग आहे, ज्याच्यामध्ये महिला दुसऱ्या महिलांना बरोबर घेऊन जाऊ शकतात आणि त्यावेळी खऱ्या अर्थानं जागतिक महिला दिन किंवा फक्त महिला दिन म्हटलं तरी तो साजरा होईल असं मला वाटतं. यामध्ये सुप्रिया दत्तकुमार पाटील, सावित्री जयदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. बेडकळमध्ये जिजामाता महिला मंडळ आमचं सुद्धा आहे, त्याचबरोबर आम्ही वेगवेगळे कार्यक्रम घेतो. आमच्या जिजामाता महिला मंडळातर्फे आम्ही दरवर्षी होम मिनिस्टर सारखा कार्यक्रम असू दे व्याख्यान घेतोय. त्याचनंतर रक्तदान शिबिर आम्ही 3 वर्ष घेतलेली होती, महिलांचं हॉलीबॉल स्पर्धेचं आयोजन केलेलं होतं. पण काकींनी ज्या पद्धतीनं महिलांच्याकडून वेशभूषा करून घेतली म्हणून सांगितलं, ते फार आवडलं मला. आणि मी आज एकटे आले, परत एकदा काकी कार्यक्रमला बोलू आमच्या महिला मंडळाच्या बायकांना घेऊन येईन. कारण धाडस कसं नसतंय सगळ्यांच्यात, आपण सगळे घरातली कामं करून हे कार्यक्रम करतोय. शिवाजी महाराजांची वेशभूषा घेणं किंवा तुकाराम महाराजांची घेणं ही सोपी गोष्ट नाही आहे, कारण आपण त्यातलं तज्ज्ञ नाही आहे किंवा आपल्याला नाटक हे दिन आपण कधी केलेलं नाही आहे. आणि मराठा समाजाच्या स्त्रिया म्हटलं तर आपल्यावरती लहानपणापासूनच एक दडपण आणि बंधनं असते, कारण ते आपल्या रक्तातच आहे की असं कसं बाहेर वागायचं किंवा हे शिकवायला लागत नाही आपल्या मुलींना, किंवा आयांना आपण कसं स्ट्रिक्ट ठेवायचं सांगायला लागत नाही, ते आपल्या सगळीजण सांगतच असतात. त्या सगळ्या महिलांच्याकडून इतकं छान काम करून घेतलंय, त्याबद्दल तुमच्या सगळ्यांचं अभिनंदन. तू प्रभूची भक्ती, तू जिजाची राणी, तू मावळ्याची भवानी, तू प्रयत्नाची लाभलेली उन्नती, तू आजच्या जगाची प्रगती, तू जागतिक महिला दिनाचे हार्दिक शुभेच्छा. आदरणीय व्यासपीठ इथं जमलेल्या माझ्या सर्व महिला बहिणींनो,
तसेच मान्यवर आज आपण जागतिक महिला दिन साजर करीत आहोत. मैत्रिणींनो, आपण आपल्याच भगिनींना आदिशक्तीच्या रूपात, जिजाऊ राणीच्या रूपात आणि मावळ्याला लाभलेल्या जिजामातेच्या रूपात असो किंवा सावित्रीबाई हेतु होतु साकी सलहुळू महळे अक्का तंगियागि पुत्रियागि ಪತ್ನಿಯಾಗಿ ಜೀವನ ತುಂಬುವವಳು ಅವಳೆ. ಇಂತಹ ಮಹಿಳೆಗೆ ಜಗತ್ತಿನಲ್ಲಿ ಅಪೂರ್ವ ಸ್ಥಾನವಿದೆ. ಇದನ್ನು ನೆನಪಿಸಿಕೊಡುವಂತಹ ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನ ಎಂದು ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಅಂತಾರಾಷ್ಟ್ರೀಯ ಮಹಿಳಾ ದಿನಾಚರಣೆ ಪ್ರತಿ ವರ್ಷ March 8 ಮಹಿಳೆಯರಿಗಾಗಿ ಗೌರವದ ಸ್ಥಾನಮಾನ ನೀಡಬೇಕು, ಅವರಿಗೆ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಉತ್ತಮ ನಡೆಸುವ ಅವಕಾಶ ದೊರೆಯಬೇಕು ಎಂಬ ಉದ್ದೇಶದಿಂದ ಆಚರಿಸಲಾಗುತ್ತದೆ. ಯಾವಳಿ ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಸ್ ರಾಜಮಾತಾ ಜಿಜಾವು ಮಹಿಳಾ ಮಂಡಳಚ್ಯಾ ಸರ್ವ ಪದಾಧಿಕಾರಿ ಮಹಿಳಾ ಮಂಡಳ ಮೊಟ್ಯಾ ಸಂಖ್ಯೆನೇ ಉಪಸ್ಥಿತ ಹೋತ್ಯಾ. ಯಾ ಕಾರ್ಯಕ್ರಮಾಚೆ ಆಭಾರ ನಂದಾ ಪೂಜಾರಿ ಯಾನಿ ಮಾಡಲಿ.